गोष्टीचं नाव आहे विक्रम राजा. फार फार वर्षांपूर्वी आपल्या भारतात विक्रम नावाचा एक राजा होऊन गेला. तो प्रजेला अगदी प्रेमाने वागवीत असे. तो कुणावरही जुलूम करीत नसे. साऱ्या प्रजेचा तो अगदी आवडता राजा होता. आपल्या प्रजेचे दुःख कळावे म्हणून तो रात्री बेरात्री वेश पालटून आपल्या राज्यात फिरत असे. एकदा तो रात्री असाच वेश पालटून एका कुंभाराच्या गल्लीतून फिरत होता. तिथे त्याला एका झोपडीतून कोणीतरी रडते आहे असे वाटले. तो त्या रडण्याच्या आवाजाचा वेध घेत त्या झोपडीच्या दारात आला. त्याने दारावर टकटक केले. तिथे एक म्हातारी धाय मोकलून रडत होती. राजाने तिला विचारले, बाई तुम्हाला कोणते दुःख आहे, तुम्ही का रडताय? ती म्हणाली, बेटा आम्हाला स्वतःला कोणतेच दुःख नाही रे. विक्रमाच्या राज्यात कोण दुःखी असेल? मग तुम्ही का रडता? राजाने विचारले, बेटा रडू नको तर काय करू. प्रजापालक विक्रम राजा आम्हाला फार प्रिय आहे. तो आहे म्हणून आम्ही सुखी आहोत. पण आजपासून बरोबर एका महिन्याने त्याचा मृत्यू आहे. यमराज त्याला तेव्हा नेईल. मग मात्र आमचे कसे होणार? असा राजा मरून चालणार नाही. या विचाराने मला फार दुःख होते व मला रडू आवरत नाही आहे. म्हातारी म्हणाली, गरीब प्रजेचे आपल्यावर अतिशय प्रेम आहे. हे पाहून राजाचे अंतःकरण गलबलून गेले. त्याने त्या म्हातारीला विचारले, बाई तुझ्या प्रिय राजाचा मृत्यू टाळता येणार नाही का? त्याला काही उपाय नाही का? ती म्हणाली, विधात्याने ठरविलेल्या घटना अटळच असतात. पण त्यावर एक उपाय आहे. तो कोणता? राजाने विचारले. मी सांगितलेल्या चार गोष्टी त्याने लक्षात ठेवल्या व त्याप्रमाणे तो वागला तर त्याचे मरण निश्चित टळेल. मला सांग त्या चार गोष्टी. राजा म्हणाला, मिठाशिवाय जेवणाला गोडी नसते. संकटकाळी रात्रभर जागरण करावे. सारासर विचार करावा. आणि दारात शत्रू आला तरी त्याचा आदर सत्कार करावा व त्याचा मान ठेवावा. या त्या चार गोष्टी आहेत. राजाने त्या चार गोष्टी लक्षात ठेवल्या. तो महालात परत आला. एक महिना पूर्ण झाला. त्याच्या मृत्यूची रात्र आली. राजाने त्या रात्री 36 प्रकारची पक्वाने तयार केली. 32 तऱ्हेच्या भाज्या तयार केल्या. त्याने कुठल्याही पदार्थात मीठच घातले नाही. तो दिवस रात्र जागत राहिला. त्याने आपला महाल सजवला. आपले सारे नातेवाईक गोळा केले. बरोबर मध्यरात्री यमाची एक दूती विधाता माता म्हणजे राजाचा प्राण घेण्यास आली. राजाने तिचे फार स्वागत केले. तिला आसनावर बसवले. तिला हिऱ्या मोत्याने मढवले. तिचे पाय धुतले. राजाचे स्वागत पाहून तिला फार आनंद झाला. पण तरीसुद्धा ती राजाला म्हणाली, राजा मी तुझा प्राण घेण्यास आले आहे. तुझ्या आयुष्यात आज संपले आहे. मला यमराजाने पाठवले आहे. मी तयार आहे विधाता माता. तू प्रथम भोजन करून घे, मग मला खुशाल ने. राजाने आग्रह केला. ती जेवायला बसली. जेवणात मीठ नव्हते. तिला ते जेवण मिळमिळीत लागायला लागले. ती म्हणाली, राजा मीठ आण, जेवण मिळमिळीत लागते. राजाने मीठ मागवले. तिने मीठ घातले. तिचे चांगले जेवण झाले. विधाता माता म्हणाली, राजा तुझा आदर सत्कार पाहून मी भारावले आहे. तू माझ्यासारखा तुझा प्राण घेणाऱ्या शत्रूवरही प्रेम केले आहेस. राजा तू धन्य आहेस. मिठाच्या जेवणामध्ये जे स्थान आहे ते तुला तुझ्या राज्यामध्ये आहे. तुझ्या अस्तित्वा वाचून हे राज्य अनाथ होईल. राजा मी तुला अभय देत आहे. मी तुझे प्राण नेत नाही. मी जाते. एवढे बोलून ती आली तशीच निघून गेली. त्या म्हातारीची चार तत्वे विक्रमाने आपल्या आचरणात आणली व आपला प्राण वाचवला. धन्य ती म्हातारी आणि धन्य तो आदर्श राजा विक्रम.